वाटव. हिवरखेडीतील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या प्रेस क्लबच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांना नमन करून गावातील विविध कार्यालयात जाऊन कोरोना काळात योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी बांधवांना मास्कचे वाटप करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, आरोग्यवर्धिनी, विद्युत वितरण केंद्र इत्यादी कार्यालयांचा समावेश आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रस्त्यावरील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांनाही वाटप करून जनजागृती करण्यात आली. विविध स्थळी आयोजित या कार्यक्रमाला ठाणेदार धीरज चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली ठाकरे, डॉक्टर हिवराणे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपडे यांच्यासह समस्त पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, आरोग्यवर्धिनी व विद्युत वितरण कंपनीतील कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रेस क्लबचे संस्थापक श्यामशील भोपडे, अध्यक्ष रितेश टिलावत, कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष कुमार राऊत, सचिव जितेंद्र लाखोटिया, सहसचिव बाळासाहेब नेरकर, माजी अध्यक्ष किरण सेदाणे, गोवर्धन गावंडे, मनीष भुडके, बलराज कावंडे, राजेश असवार, गजानन दाभाडे, सुनील बजाज, गणेशभाऊ अग्रवाल यांच्यासह आदी यावेळी उपस्थित होते.